बातमी आहे कोल्हापूरची. कोल्हापुरात शेतकऱ्यांसाठी प्रकल्पातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करणारी पहिलीच योजना जिल्ह्यातील मासुर्ली येथे सुरू होणार. राधानगरी, भुदरगड व आजरा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते राधानगरी तालुक्यातील मासुर्लीपैकी झापाचीवाडी येथे लघु पाटबंधारे प्रकल्पाचे पाणीपूजन. राधानगरी तालुक्यातील धामणी मासुर्ली परिसर पावसाचे आगार म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यात प्रचंड पाऊस आणि उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण येथील नागरिकांची गेली कित्येक वर्षाची फरफड सुरूच होती. जलसंसाधन विभागाकडून झापाचीवाडी येथे लघु पाटबंधाऱ्याचे काम सुरू आहे. निधीअभावी हा प्रकल्प बंद अवस्थेत होता. सन 2011 साली 7,34,00,000 रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता या प्रकल्पाला मिळाली. झालेल्या खर्चानंतरही उर्वरित काम रखडले होते. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून प्रकल्पास पुन्हा 2018 साली 14,65,00,000 रुपयाचा सुधारित निधी मान्य होऊन प्रकल्पाच्या कामास गती निर्माण झाली. या प्रकल्पामध्ये पाणी पुरवठ्यास सुरुवात झाली असून या प्रकल्पास मासुर्ली, अस्वलवाडी, कुंभारवाडी, झापाचीवाडी या गावांना पिण्याचा पाण्याचा व शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. या प्रकल्पातून भविष्यात या परिसराचे नंदनवन होणार असे प्रतिपादन राधानगरी, भुदरगड व आजरा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी तालुक्यातील मासुर्लीपैकी झापाचीवाडी येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणी पूजन प्रसंगी केले. ताब्यात देतो माझ्या जागेमध्ये तलाव होऊ दे, या गावाला पाण्याचा प्रश्न मिटू दे, मागे कावडे असं सांगितलं. त्यावेळी कामाची सुरुवात त्यांनी त्यावेळी त्यांना सांगू शकतो की ह्या गावाला संपूर्ण जमीन कार्यक्रमाने आपली स्वतःची देऊन या भागात सुद्धा आमचं होण्यासाठी सगळे लोक तिथे घेऊन होते. मग खरंच मिळणार काय आमचं पैसे केव्हा मिळणार ते आधी सांगा. लोकांच्या मनात शंका होती. मी तुम्हाला सांगितलं की पैशाची काळजी करू नका, पैसे माझ्या खिशात आहे असं समजा तुम्ही काम कमी करण्यास संबंधी. मी पहिल्यांदा मनापासून त्या सगळ्या लोकांचं अभिनंदन करेन, कारण त्यांनी सुद्धा अतिशय मोठ्या मनानं आपल्या सगळ्यांच्या शब्दाला विश्वास ठेवून आहे त्यांनी काम सुरू. आपल्या गावचे सरपंच सन्मान्य राजूराज पाटील सर, सन्मान्य सचिवरामजी चौगे, सन्मान्य रवी पाटील जोशीकर, आमच्या झापाचीवाडी आणि मासुर्ली परिसरातील आमचे सर्व प्रमुख नेते, पाणी टंचाई ते पाणीपूजन हा एक माझ्या आमदारकीच्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण. या परिसरातल्या सगळ्या गोष्टींसाठी एक संघर्ष यात्रा काढली होती. त्या संघर्ष यात्रेच्या वेळेला इकडच्या भागातले दोन मुद्दे मी माझ्या आयडीवर घेतले होते. त्यातला पहिला मुद्दा होता धामणी प्रकल्पाचा, दुसरा मुद्दा होता झापाचवाडीच्या प्रकल्पाचा. त्यावेळेला झापाचवाडीच्या प्रकल्पावर सुद्धा घेऊन गेलो होते. 2011 याला सुधारित प्रशासकीय म्हणजे आपली ऍक्च्युअली मान्यता मिळाली, परंतु दुर्दैवाने ज्या पत्तीने गतीने त्या काळातल्या लोकप्रतिनिधी याचं काम सुरू करायला पाहिजे होतं ते केलं नाही, आणि त्यामुळे हे काम तसंच रखडून होतं. हे काम सुरू करायला पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह आपण केला आणि आमदार मी झालो आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने कामाला गती आली. कामाला गती आली परंतु प्रचंड पाऊस पडत असताना सुद्धा दरवर्षी उन्हाळ्यात होणारी पाणी टंचाई आणि शेतीला मिळणाऱ्या पाण्याचं दुर्भिक्ष या सगळ्या प्रश्नांवरती एक अत्यंत चांगल्या पद्धतीची सुरुवात आज झापाचीवाडी प्रकल्पामुळं मासुर्ली परिसरामध्ये होते. या प्रकल्पाचा उपयोग परिसरातल्या 4-5 वाड्यांना शेतीसाठी होणार आहे. पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यातला बंदिस्त पाईपलाईनचा उपयोग कॅनॉलच्या ऐवजी केल्यामुळं लोकांना अधिकाधिक पाणी योग्य पद्धतीने मिळेल आणि जमिनीचाही अपव्यय होणार नाही अशा पद्धतीची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना या निमित्तानं सुरू होते. या परिसरामध्ये पाणी टंचाईपासून ते पाणीपूजन हा एक अत्यंत आनंददायक असा प्रसंग आहे आणि या सगळ्या प्रसंगाचे शेकडो गावकऱ्यांच्या साक्षीनं आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. या विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स, कॉन्ट्रॅक्टर,
सर्व गावकरी या सगळ्यांच्या साक्षीने आज पाणीपूजन झालंय. पुढच्या वर्षी या पाणीपूजनाचा पुढचा टप्पा 100% धरण भरून सर्व गावकऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत आनंदमय अशा प्रसंग तयार होईल एवढी मी खात्री या निमित्ताने आपल्याला देतो. न्यूज 100 मराठीसाठी निरंजन पाटील, कोल्हापूर. आपलं चॅनल न्यूज 100 सबस्क्राईब केलं का? केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे ताजे अपडेट्स मिळवा. धन्यवाद.